हॅलो. अहो, काल तर 2 दिवस अतिवृष्टी झालेली आहे. माझ्या अंदाजानं तरी 2 दिवसात 50 मिलीच्या पुढे पाऊस पडलेला आहे. सोयाबीन, उडीद वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीचाही झालेल्या आहे. पंचनामे तात्काळ करायचे, आलं लक्षात? आणि एकही शेतकरी किंवा कोणाचाही वंचित राहता का कामा नये सांगतो. कारण एकही शेतकरी राहता कामा नये. आणि वॉर फुटिंग वरती ज्या ठिकाणची अतिवृष्टी झाली नाही किंवा तसल्या ह्याच्यातल्या गटातले लोक इकडं टाका ऍडिशनल आपल्या कृषीचे आणि तात्काळ पंचनामे करून घ्या. लक्षात? तुमचे कृषीची लोक बरोबर. दुसरी गोष्ट, आपले तलाठी त्यांना सहकार्य करायला. आणि ज्या ह्याच्यामध्ये गटामध्ये पाऊस झालेला नाही त्या भागात रिकामे जी लोक असतील ती सुद्धा ऍडिशनल सपोर्टिव्ह द्या, जेणेकरून 2-3 दिवसात सगळे पंचनामे संपले पाहिजे. आणि एकही गट शेतकरी त्याच्यातनं ज्या ज्या भागात पाऊस झालाय वंचित राहता कामाने ह्याची काळजी घ्यायची. आलं लक्षात? मी आलो की आपण त्या नुकसान भरपाईचा आढावा आपण घेऊ, आढावा बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.